नाशिक शहरामध्ये वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तसंच कोरोना बाधित रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करण्यासाठी नव्याने ज्युपिटर कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे। या कोविड सेंटरची पाहणी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र त्र्यंबके, डॉक्टर आवेश पलड, डॉक्टर अभिनंदन जाधव, डॉक्टर गौतम गांगुर्डे, डॉक्टर स्वप्निल महाले यांनी केली आहे। कोरोना बाधित रुग्णांवर कमी वेळात योग्य उपचार पद्धती राबवून रुग्णाला लवकर कोरोनामुक्त करावे अशी अपेक्षा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त करत शासन स्तरावर योग्य ते सहकार्य करणार असल्याचंही यावेळी भुजबळ म्हणाले। एखाद्या खासगी रुग्णालयाप्रमाणे ज्युपिटर या कोविड सेंटरमध्ये अद्ययावत सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। या ज्युपिटर कोविड सेंटरमध्ये 100 बेडची व्यवस्था असून हे कोविड सेंटर 4-स्टार फॅसिलिटीने परिपूर्ण असणार आहे। यामध्ये रुग्णांना सहकारी मार्गदर्शक तत्वानुसार 3 वेळा सात्विक जेवण, आयुष मंत्रालयाच्या सूचनेनुसार प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी औषधांची व्यवस्था, 20 ऑक्सिजन बेड्स, 4 व्हेंटिलेटर यासह 40 तज्ज्ञ डॉक्टरांची टीम 24 तास कार्यरत राहणार आहे। त्याचबरोबर नर्सेस, वॉर्ड बॉय तसंच इतर कर्मचारी हे सर्व प्रशिक्षित असून कोरोना बाधित रुग्णांच्या आरोग्याची काळजी इथे घेतली जाणार आहे। म्हणून त्या अभिनव संकल्पना म्हणून आम्ही ज्युपिटर कोविड सेंटरची स्थापना केलेली आहे। त्याच्यामध्ये आम्ही 4-स्टार फॅसिलिटीज देणार आहोत। त्याद्वारे माणसाचे पेशंटचे शारीरिक आरोग्य तसंच मानसिक आरोग्याची पण काळजी घेतली जाणार आहे। आपल्याकडे 100 बेडची व्यवस्था आपण केलेली आहे ज्युपिटर कोविड केअर सेंटरमध्ये, आणि तिथे ऑक्सिजन बॅकअप असलेले बेड देणार आहोत आपण। पेशंटची कंडिशन खराब झाल्यास आपल्याकडे व्हेंटिलेटरी सपोर्ट पण आपण ठेवलेला आहे। तसंच तिथे मोठ्या रूम्स आणि गॅलरीज अवेलेबल आहे, त्यामुळे मोकळी हवा खेळती राहणार आहे। तर पेशंट त्या दृष्टीने सुद्धा हेल्दी राहणार आणि आनंदी राहणार आहे। त्याबरोबरच गव्हर्नमेंटने दिलेल्या नॉर्म्सनुसार आपण सगळी ट्रीटमेंट तर देणारच आहोत, त्याबरोबरच आयुष मंत्रालयाने जे औषधं रिकमेंड केलेली आहेत तर त्यानुसार आपण ती पण औषधं प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपल्या पेशंट्सला देणार आहोत। तर गरजेनुसार जे जे शक्य आहे त्या सगळ्या औषधांचा वापर करण्यात येणार आहे। तर आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की या फॅसिलिटीचा, म्हणजे आम्ही जी बेस्ट फॅसिलिटी देण्याचा प्रयत्न करणार आहोत नाशिकमध्ये, त्याचा जास्तीत जास्त लोकांनी, ज्यांना गरज आहे अशांनी कृपया लाभ घ्यावा सगळ्यांनी। नाशिकमधील वैद्यकीय क्षेत्रात अल्पावधीतच सकारात्मक ओळख निर्माण केलेल्या न्यू रिदम हॉस्पिटल यांच्या पुढाकारातून डॉक्टर अभिनंदन जाधव, डॉक्टर स्वप्निल महाले, डॉक्टर गौतम गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युपिटर कोविड सेंटर कार्यान्वित झाले। या खासगी कोविड सेंटरमध्ये रुग्णांचे मानसिक आरोग्य सुदृढ राहावे यासाठी रोज सकाळी योगासने घेतली जाणार आहे। त्याचबरोबर हास्य क्लब, रुग्णांच्या विरंगुळासाठी चेस, कॅरम, दूरदर्शन संच, मोबाईलवर वायफाय सुविधा, विशेष म्हणजे नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। जागर जनस्थानसाठी अमोल सोनवणे, नाशिक।